आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हदगाव शहरात विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या शुभहस्ते पार पडले. नांदेडहून वारंगाव मार्गे पालकमंत्री यांच्या ताफ्याचं आगमन नांदेड हदगाव उमरखेड रोडवरील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात झाले. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार माधवराव पाटील जळगावकर, जिल्हा चिटणीस अनिल पाटील बाभळीकर, तालुका अध्यक्ष आनंद भंडारे, संचालक त्र्यंबक पाटील, संदीप शिंदे यांनी मंत्री अशोकराव चव्हाण यांचे जंगी स्वागत केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वाराचे भूमिपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन हनुमान मंदिर परिसरात, कैलासवासी पंजाबराव पाटील जळगावकर व्यापारी संकुलाचे भूमिपूजन, उपविभागीय अधिकारी कार्यालय इमारतीचे भूमिपूजन व जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचा लोकार्पण, सार्वजनिक बांधकाम उपविभाग इमारतीचं लोकार्पण व शेवटी डोंगरगाव रोड येथे सतीश देशमुख यांच्या सुमन गार्डन अँड लॉन्स मंगल कार्यालयाचं उद्घाटन करून पालकमंत्री अशोकराव चव्हाण व मान्यवरांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केलं आहे. यावेळी आजी माजी नेते, अधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. आज हदगाव शहरामध्ये येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार, या देशाचं आराध्य दैवत रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने प्रवेशद्वार, सर्वांसाठी खूप एक ऊर्जा देणारी, एक अभिमानाची बाब आहे की शहरामध्ये येतानाच त्या ठिकाणी महाराजांच्या नावाचं एक प्रवेशद्वार होणार आणि ते चांगलं कला चांगल्या पद्धतीने त्यांचं बांधकाम सुरेख दिसावं, सुंदर दिसावं आणि हदगावच्या शहरामध्ये भर घालेल अशा प्रकारचं उत्तम प्रवेशद्वार त्या ठिकाणी होईल याच्याबद्दल माझ्या मनात निश्चितच अजिबात शंका नाही आहे. त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांचं चौक जे आहे ते सुशोभीकरणाचं कार्यक्रम हाती घेतलेला आहे. मला माधवरावजी सांगायचं, माधवरावजी, त्या भागात बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळासुद्धा आपण उभा केला पाहिजे. त्याकरता ज्या काही परवानग्या लागतील, जी काही तुम्हाला त्याच्यामध्ये मदत लागेल, निश्चित करायला तयार आहे. व्यापारी संकुल बांधत आहात, एक सुंदर इमारत आपण पंजाबरावांच्या आपल्या बंधूंच्या नावाने त्या ठिकाणी उभा करत आहात, त्याचा मला अतिशय आनंद आहे. नगरपालिका शहर वाढत चाललेलं आहे, या शहरामध्ये नगरपालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, हदगाव.